महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक त्याचा दुसऱ्या टप्प्याचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या प्रसंगी उपस्थित सर्व व्यासपीठावरील आणि या सभागृहामध्ये बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी आणि या स्मारकासाठी ज्यांनी ज्यांनी अमूल्य असा वेळ दिला ते सगळे स्मारक समितीचे पदाधिकारी सदस्य बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने नव्या मुंबई साठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि महत्त्वाचा कार्यक्रम देखील आहे। भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं आज या ठिकाणी लोकार्पण आपण करतो आहोत। उद्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी हे लोकार्पण होतंय। मी आपल्या सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांची सगळी टीम यांना यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कारण हे जे आपण स्मारक बनवलंय त्या स्मारकामध्ये मी यापूर्वी देखील पाहणीसाठी आलो होतो आणि आजही सगळं स्मारक मी पाहिलं। स्वतः आयुक्त आपले सर्व पदाधिकारी होते, यामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी ही वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामध्ये प्रशस्त असं सभागृह आहे, ही बहुउद्देशीय इमारत आहे, समृद्ध ग्रंथालय आहे, जीवन प्रवाह दर्शविणारे छायाचित्र दालन आहे, त्याचबरोबर या सभागृहामध्ये वरती आपण गेलो होतो तिथे ध्यान केंद्र आहे आणि सगळंच म्हणजे आपण मगाशी पाहिलं ते अत्याधुनिक अशी ई लायब्ररी आहे आणि लायब्ररीमध्ये ऑडिओ व्हिडिओ हे सगळे ई लायब्ररीमध्ये त्याची देखील सुविधा ठेवलेली आहे आणि होलोग्राफिक एक सभागृह देखील आहे, त्यामध्ये प्रत्यक्ष बाबासाहेब येऊन बोलतात। असं हे सगळं एक आधुनिक असं अत्याधुनिक असं हे मोठं प्रशस्त असं बाबासाहेबांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। अगदी जन्मापासून महापरिनिर्वाणापर्यंत हे संपूर्ण या ठिकाणी त्यांचा जीवनपटावर सर्व माहिती त्या ठिकाणी अगदी फोटोसहित आणि त्यांच्या माहिती सकट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। हे बाहेरचं जे काम आहे तेही लवकरात लवकर होऊन जाईल, त्याच्यामध्ये पूर्वी जे आपण काम धरलं होतं त्याच्यात काही बदल केला, मार्बलच्या टाईल्स वगैरे आणि त्यामध्ये देखील हे कायम म्हणजे अगदी कधी त्याच्यामध्ये जे आपण बाहेरून काम करू त्याला कुठलंही काही म्हणजे नुकसान होणार नाही, ते खराब होणार नाही याची देखील काळजी घेऊन ते काम महापालिका करते आणि त्यामुळे तेही आपल्या एक दोन तीन महिन्यामध्ये कम्प्लीट होईल। परंतु जे पूर्ण झालेलं आहे, आपल्या सगळ्या बांधवांची मागणी होती की 6 डिसेंबरपूर्वी आपण याचं लोकार्पण करूया आणि जे पूर्ण झालं आहे त्याचं लोकांना या ठिकाणी येऊन ते पाहता येईल, यासाठी त्याप्रमाणे आपण आज पूर्वसंध्येला याचं लोकार्पण केलेलं आहे। मला वाटतं हे फक्त आपल्या नव्या मुंबईत किंवा राज्यामध्येच हे एवढं स्मारक जे आपण केलं आहे त्या दर्जाचं हे फक्त आपल्या नव्या मुंबईत किंबहुना राज्यापुरतं मर्यादित नसेल तर मग देशातलं असं मोठं एकमेव हे स्मारक ठरेल अशा प्रकारचं हे स्मारक
या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे कुठेही काही जे कोणी आपले तज्ज्ञ लोक आहेत ज्यांनी स्टडी केला आहे, मगाशी आपण त्यांचा सन्मान केला, इथे सुरवाडेजी बसलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर इतरही लोक आहेत, त्यांनी सगळं खूप मनापासून हे केलेलं आहे, जीव ओतून केलेला आहे, करायचं म्हणून स्मारक करायचं असं नाही केलं. त्यामुळे आम्ही सगळं बारकाईने आम्ही पाहत होतो त्यांच्या आयुष्यावरचा सगळा जीवनपट या स्मारकाच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहे आणि लोकांना एक प्रेरणा यातून मिळणार आहे. बाबासाहेब काय आहेत, बाबासाहेबांनी काय काय केलं आहे, बाबासाहेबांनी बाबासाहेब कसे जगले, बाबासाहेब कोणासाठी जगले, हे सगळं याच्यातून पुढे येत आहे. त्यामुळे नक्कीच हे प्रेरणादायी स्मारक ठरणार आहे आणि याच्यामध्ये आपण कारण बाबासाहेब हे कुठल्याही एका कोणत्याही एका संघटनेचे किंबहुना समूहाचे किंवा जातीचे नेते नव्हते, ते बाबासाहेब आपल्या सर्वांचे होते. प्रचंड असा विद्वत्ता लाभलेलं हे व्यक्तिमत्व होतं आणि ते सगळं त्यांचा जीवनपट जो आयुष्य पाहिल्यानंतर त्यांच्या बाबतीमध्ये तिथे ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर हा अनुभव प्रत्येकाला आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं त्यांचं जीवनचरित्र होतं. त्यामुळे या संपूर्ण त्यांचा जो काही त्यांच्यासमोर संपूर्ण भारताचा म्हणजे एक संपूर्ण समाज त्यामध्ये संपूर्ण देश हा त्यांच्यासमोर किंबहुना इथल्या विविध भाषा असतील, धर्म आहेत, जाती आहेत, पंत आहेत, समूहात विभागलेले लोक आहेत, हे सगळं जे काय त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे या सगळ्यांचा विचार केलेला, त्यांनी ज्या चळवळी केल्या, जी आंदोलनं केली, त्यांच्या केंद्रस्थानी भारतातला हा सर्वसामान्य माणूस, हा समाजातला प्रत्येक घटक त्यांनी ठेवून हे सर्व केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही जाती धर्माचा असेल, परंतु बाबासाहेबांनी त्याच्या उद्धाराचा, त्याच्या भवितव्याचा आणि त्याला न्याय देण्याचा विचार करून या ठिकाणी बाबासाहेबांनी घटना आपली लिहिली. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 36 कोटी लोकसंख्या होती आणि ती आज आपली 136 कोटी आहे. परंतु आजही बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना जी आहे, त्यांनी जी लिहिली राज्यघटना, ती या देशाला दिलेलं संविधान आपल्याला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करत आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे, राज्यात अथवा देशात कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही विचारसरणीचं सरकार आलं तरी त्याला राज्यघटनेला डावलून पुढे जाता येत नाही. अशी मजबूत राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आणि किंबहुना तशा प्रकारचा कारभारही करता येत नाही, निर्णय घेता येत नाही. आणि सुप्रीम कोर्टाने देखील संसदेने घटनेमध्ये किती सुधारणा केल्या तरी घटनेच्या मूळ ढाच्याला कधी हात लावता येणार नाही असा देखील निर्वाळा सुप्रीम कोर्टामध्ये दिला. अशी घटना लिहिली आहे. बाबासाहेबांनी इतर देशांचा, अनेक देशांचा अभ्यास केला आहे, अभ्यास करून ही आपली घटना लिहिलेली आहे. आणि यामध्ये कुठल्याही समाजावर, कुठल्याही घटकावर अन्याय होता कामा नये याचा विचार बाबासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ही घटना लिहिली. आणि म्हणून जो मूळ ढाचा इतका भक्कम आहे, त्यामुळे असंख्य जाती, धर्म, जमाती, पंत, भाषा, संस्कृती यात भारत विभागलेला असला तरी आजही 74 वर्ष होऊन गेली, 75 अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय आणि असं असताना देखील आपला देश एक संध ठेवण्याचं काम राज्यघटनेने केले आणि म्हणून याचं सगळं श्रेय आहे बाबासाहेबांना आपल्याला दिलं पाहिजे. बाबासाहेबांमुळेच आपला देश एकसंध आहे. नाहीतर इतर देश आपले पाहतोय आपण की त्यांचं काय झालंय, इतर देशाचं जर पाहिलं आपण त्यांची काय अवस्था आहे. परंतु आपल्या देशाची आज जी परिस्थिती आहे, आपला देश जो एकसंध आहे, सर्व जाती जमाती सगळ्यांना घेऊन आपण चालतोय, याच्या मागे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचं महत्त्व आहे. त्यामुळे म्हणूनच आपल्या भारतीय राज्यघटनेचे एक अभ्यासक आणि ज्येष्ठ अमेरिकन विचारवंत ग्रॅनविल ऑस्टिन यांनी आपल्या राज्यघटनेला एक सामाजिक दस्तावेज म्हटलेला आहे आणि म्हणून त्याचे खूप लोकांनी, खूप विचारवंतांनी, तज्ज्ञांनी आपल्या घटनेची वाहवा केलेली आहे. आपली घटना सर्वोत्तम घटना ही ठरलेली आहे आणि म्हणूनच आपण आपल्या राज्यघटनेने आपल्याला जे दिलेले अधिकार आहेत, त्यामुळे ह्या लोकशाहीमध्ये आपण निर्भीडपणे बोलू शकतो, वागू शकतो. आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे हे राज्यघटनेमुळे दिलेलं आहे आणि बाबासाहेबांनी, म्हणूनच आपण बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेवरून वाटचाल करतोय. आपला राज्य कारभार चालतोय, देशाचा असेल, राज्याचा असेल. या घटनेने
दिलेल्या जे काही नियम आहेत त्यामुळेच आपण या ठिकाणी सगळं करतोय. आणि म्हणून मगाशी पाहताना मगाशी शिक्षण बाबासाहेबांनी म्हटलंय त्यामध्ये की कुणाचं आयुष्य घडवण्याचं सर्वात मोठं साधन शिक्षण आहे. आणि म्हणून शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. जिथे अन्याय होत असेल तिथे संघर्ष करा ही बाबाच्या साहेबांची शिक्षण आहे, शिकवण आहे. आणि त्यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये वाचाल तर वाचाल, म्हणजे खूप शिकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. मगाशी आपण पाहताना त्या ठिकाणी खूप वाचलं पाहिजे आणि हेच आपल्याला खऱ्या अर्थाने फायद्याचं ठरेल असं बाबासाहेबांनी. म्हणून इफ यू रीड यू विल सक्सीड, तुम्ही वाचाल तर तुम्ही सक्सेस व्हाल आयुष्यामध्ये, शिकाल तर सक्सेस व्हाल, हे त्यांनी बाबासाहेबांनी आपल्याला शिकवण दिले. त्याचं आचरणात आणण्यात ती आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून या आपली जी भारतीय अर्थव्यवस्थेचं जे नियमन करते रिझर्व्ह बँक, ती रिझर्व्ह बँक देखील बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उदयास आलेली आहे. आज रिझर्व्ह बँक सगळं कंट्रोल करत असते आणि ती देखील बाबासाहेबांच्या संकल्पनेतून ती त्याची निर्मिती झालेली आहे असे बाबासाहेब आहेत. याच्याबद्दल जेवढं आपण बोलू तेवढं थोडं आहे. रुपयाच्या संदर्भात देखील जसं रिझर्व्ह बँक त्यांच्या संकल्पनेची बँक आहे, तसं त्यांनी भारतीय रुपयाच्या संदर्भात देखील द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा मौल्यवान ग्रंथ देखील लिहिला. आणि म्हणून आपण बाबासाहेबांनी हे जे काही स्मारक जे लोक येतील इकडे ते हे सगळं बघितल्यानंतर बाबासाहेब काय होते आणि बाबासाहेबांनी काय आपल्या देशासाठी केलं आहे, काय आपल्या समाजासाठी केलं आहे याचा त्यांना अनुभूती येईल, त्या ठिकाणी त्यांना अनुभव येईल. आणि म्हणून आज या स्मारकाच्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांकडून या प्रत्येक त्यांच्या जीवनावरच्या त्यांच्या आयुष्यावरच्या जे काही घटनाक्रम आहे यामधून आपल्याला बोध किंबहुना प्रेरणा घेता येईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा महापालिकेच्या आयुक्तांचं मनापासून मी अभिनंदन पुन्हा एकदा करीन आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करीन ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या वास्तूसाठी या स्मारकासाठी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.